दोंडाईचा येथे 31 जुलै रोजी होणाऱ्या भीमस्मृती यात्रेचे पूर्व नियोजन करण्याची बैठकीचे आयोजन शहरातील शासकीय विश्रामगृहावर दोंडाईचा नगरपालिकेचे माजी सभापती तथा आरपीआयचे रामभाऊ मानिक यांच्या तर्फे करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआयचे अध्यक्ष वाल्मिक दामोदर तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश मकासरे, संपर्क प्रमुख अनिल गांगुर्डे, कार्याध्यक्ष दिनकर धिवरे, धुळे जिल्हा आरपीआय अध्यक्ष शशिकांत वाघ, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अरविंद कुवर, भीमराव अहिरे उपस्थित होते। कार्यक्रमाला धुळे, नंदुरबार, दोंडाईचा, सुरत यांच्यासह परिसरातील भीमसैनिक उपस्थित होते। कोरोनाची पार्श्वभूमी पाहता अद्याप निर्णय सांगता येणार नसल्याचे सांगून शासन नियमाप्रमाणे अभिवादनाचा कार्यक्रम ठरणार आहे, मात्र पुढील वर्षी हजारो भीमसैनिक उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात येणार असून कार्यक्रमाची व्याप्ती वाढवणार असल्याचे रमेश मकासरे यांनी सांगितले। तसेच यावेळी आगामी काळात तालुकानिहाय बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान संपर्क प्रमुख अनिल गांगुर्डे, दिनकर तिवरे, आरपीआयचे उपाध्यक्ष वाल्मिक दामोदर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी महिला आघाडीचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते। तर या बैठकीचे आयोजन नगरपालिकेचे माजी सभापती रामभाऊ मानिक यांनी केले। या बैठकीस दोंडाईचा सह परिसरातील भीमसैनिक उपस्थित होते, तर सूत्रसंचालन संजय बैसानी यांनी केले। प्रतिनिधी समाधान ठाकरे, समाजशील न्यूज, दोंडाईचा, धुळे।